दाटून कंठ येतो, पण हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कुणाचाही कंठ वगैरे दाटत नसेल, हसून हसून डायरेक्ट जीव जाईल याची गॅरंटी आहे. कारण घेऊन आले तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे लॅक्मे फुबाई फुन, नाही आहे पावर्ड बाय फ्रुटी. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या या रंगारंग मॅचला, पण त्याआधी स्वागत करूयात या मॅचच्या दोनही अंपायर्स. एकच वादा बोलत संजय दादा, आणि जोरदार टाळ झाल्या पाहिजे ज्यांना असे नेहमीच हसण्याची घाई, ते म्हणजेच अश्विनी ताई. हा, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या दोनही टीम साठी, नया आहे वा, आणि नया आहे यह टीम. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या बँच कॅफे उगास. म्हणजे फुबाई फुचे हे सगळेच कलाकार आपल्याला नेहमीच हसवतात, त्याबद्दल त्यांचं तोंड भरून आपण नेहमीच कौतुक केलंय. पण पडद्यामागची आणखीन एक बाजू असते, ती म्हणजे स्किटचा लेखक. आता घरात बसून तुम्हालाही वाटत असेल की फुबाई फुचं स्किट लिहिणं किती सोपं आहे, आम्ही लिहू शकतो, असं नाही आहे, ते फार अवघड आहे. याच्यामध्ये भले भले मोठे लेखक ढेपाळलेत आणि काय काय माझ्यासारखे फुबाई फुनी पाळलेले आहेत, तर असाच एक भला मोठा लेखक इथे येणार आहे ज्याचं टेन्शन आहे की 5 मिनिटाचं स्किट कसं लिहायचं. बघूयात तो कोण आहे. या मूडचं लिहायचंय का, लिहितो. यस, सस्पेन्स सस्पेन्स. ठीक आहे, आलं लक्षात, करुण करुण भावना आलं लक्षात, लिहितो करुण भाव. साधारणतः सिक्कीम भागात लिहायचंय बहुधा, लिहितो सिक्कीम. तर सिक्कीम आपल्याला काय सिक, अल्फ्रेड हिचकॉक्स सायको, चालेल तस तर तस लिहितो. आईची कटकोट हे घे तूच लिहा आणि करी करे, एवढी बाई गाकी आहे तर मला लिहू दे ना शांतपणे. हा, आज ह्याच्यातच संपवणार आहेस वाटतं सगळं स्किट. ஒரு சிறிய புறாவுக்கு போறா பெரிய அக்க போறா அல்லவா இருக்கின்றது. हा, आता दाखव वाचून हे काय लिहायला सांगितलं, दाखव वाचून मला. अरे 12 गंभीर नाटक आणि 16 विनोदी नाटक लिहिणारा एकमेव लेखक ज्याची 400 नाटक अनेक भाषांतर मध्ये रूपांतरित झाली, असा एकमेव लेखक तो विलियम शेक्सपियर. मी असच त्याचा कपडे घालणारा विलास शेकेकर. काय करणार, या मंचाची अशी रिक्वायरमेंट आहे की काहीतरी लिहिण्यासाठी आता त्यालाच यावं लागणार इकडे, त्यानेच काहीतरी लिहावं लागणार म्हणून हा कॉस्ट्युम घातला. वेश तर दिलेला आहे एअर इंडियाचा चुकलेल्या महाराजासारखा. विच्छा माझी पुरीकरामधल्या हवालदाराचा लेंगा दिलाय खाली. मावा केकच्या बाहेरचं कवर इकडे लावलेलं आहे माझ्या खांद्याला. पेन आहे का रॉकेट आहे हे कळण्याचा मार्ग नाही आहे काही. पेन हे एक शस्त्र आहे म्हटलं जातं, पण एवढं एवढं ते शस्त्र कमाल. असो,
काहीतरी लिहावं नाहीतर काही खरं नाही. बायको बायको विलासची बायको थोडीशी हाय ही सायको पका. बायको बायको विलासची बायको थोडीशी हाय ही सायको पका. ओ काय आज कुठे बँड बाजा वाजवणार? अगं हे हा बँड वाल्यांचा ड्रेस दिसतो तुला. जरी तसा दिसत असला तरी विलियम शेक्सपियरचा ड्रेस घालून मी लिहितो तुला माहिती नाही? अरे नुसते शेक्सपियरचे कपडे घालून शेक्सपियर होता येत नाही. बुद्धिमत्ता हवी म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे. अरे लेखक आहेस तू, तुला एवढं साधं कळत नाही. लिही रे लिही काहीतरी लिही. लिहिलंय ना. काय लिहिलंयस वाच. हा नाही हा हा नाही हा. हे सही रे सहीच्या जवळ जाणार दिसते. बरं आहे हे. हा नाही हा हा नाही. अरे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र आहे का तो? हा नाही हा नाही हा असं लिहितात का? असं लिहिल्याने मोठा लेखक होणारस का तू? कस लिहितोस? वेळ वेळ लागायची पाळी आली मला. कुठून त्या माणसाचे लग्न केलं मी? अरे देवा, स्त्री सारखी एवढी सुंदर गोष्ट बनवलीस, मग बायकोत रूपांतर का केलंस तिचं? एक मिनिट एक मिनिट. देवानी जरी बाई निर्माण केली असेल ना, तर त्याची बायको तुम्ही केली. आता बायकोचा उद्धार करू नकोस. लिही काहीतरी. सुचतंय का काहीतरी? आज लिहिणारीस का तू? काही लिहिणारी जमणार का तुला काही? तू ना अशी येऊ नको. रेड्यासारखी अंगावर आहे लाल माझ्याकडे. ते सुचत का म्हणजे अशी सुचत म्हणजे हे बघ काय होतं. मी असं बसतो लिहायला, मला असं वाटतं सुचत. मला नाही सुचत ग हल्ली. माणसा असं कसं सुचत नाही तुला? असं कस लिहू मी? असं काय करतो रे आकाश? लिही. कोण आकाश? तू. अरे लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी प्रकाश म्हणालीस, त्यानंतर शिशिर, आशिष, आशुतोष, अश्विन का वेगवेगळी नावं घेतेस? अरे तुझा तो लाडका लेखकच म्हणतो ना शेक्सपियर. नावात काय? बघ आपल्या कर्माची फळ. बरोबरच म्हणतो शेक्सपियर, नावात काय आहे? आता तुझं नाव मृदुल आहे. तुझ्या नावाचा आणि आकाराचा तसं मात्र तरी संबंध आहे का इथं? मृदुल म्हणे तुझं ना प्रेमच उरलेलं नाहीये. काय हाऊस मौज माझी पुरवलीयेस? इकडे पुस्तक तिकडे पुस्तक, हा खंड तो खंड, घरात श्रीखंड आणत नाहीस कधी? कसली पुस्तक आणतोस रे? तुला ना किंमत नाहीये माझी. मी कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, ललित लेख वाचतो, दिवाळी अंक वाचतो, ग्रंथ वाचतो, खंड वाचतो. एवढं सगळं वाचून लिहिलंस काय? दोन बालनाट्य, चिंटूच्या चड्डीला चिकटलं चिंगम. एक मिनिट. आणि दुसरं बालनाट्य काय? शू कुठं करायची नाही? हे तुझं बालनाट्य? ही बालनाट्य ही नाटकं लिहितोस तू? लिहिलं ना मी, लिहिलं ना काय ते? अगं पण त्याची रॉयल्टी मिळते ना तुला महिना 9 रुपये? जळले ते कुठे उडतात कळतही नाही. तरी मी सांगते सिरियल ली मोठ्या मोठ्या. तो तुझा मित्र बघ चिन्मय मांडलेकर, त्याचं काय? त्याचं काय? धडा धडा सिरियल लिहितो, त्याच्याकडे शिक काहीतरी. शिवाय ऍक्टिंग पण करतो. तू ऍक्टिंग कर असं म्हणणं नाहीये माझं, पण किमान लिही. हो ऍक्टिंग करू शकतो मी. माहितीये तुझी ऍक्टिंग बघितली? हॅरी पॉटर, जेम्स बॉन्ड सगळे कॅरेक्टर घ्या, तारच करतोस तू. बोलण्याची गरज नाही, कळणं कचरा. एक अभिनयाबद्दल बोलतोय का मी? लेखनाबद्दल म्हणतोय, लेखनाबद्दल. तू लिहायचं म्हणतेस ना, आता लेडी मॅकबेथच लिहितो. अरे कोण हे? नको त्या राजा महाराजांच्या लफडेबाज गोष्टी. कोण ती राणी मॅकडोनाल्ड? मॅकडोनाल्ड नाही ग, मॅकडोवेल. आपला मॅकमोहन. अगं मॅकबेथ मॅकबेथ. मीच ती. नको तिच्याबद्दल काही लिहू. त्यापेक्षा ना हे बघ, लिहायचं ना तर 10 मिनिटाचं स्किट लिही. फू बाय फू साठी सोपी गोष्ट आहे. लिही रे बाबा. तू मला आपल्या बाबूसला माउंट अबू वर 3 मिनिटात चढायला सांग. 2 बॉल मध्ये 554 रन मारायला सांग. कबड्डी खेळता खेळता भीमसेन जोशींचा भीमपलस म्हणायला सांग. मी सांग मी गाईन, पण फू बाय फूचं स्किट लिहायला सांगू नको. 10 मिनिटं लिहायचं असतं ग तिकडे. अरे एवढा मोठा लेखक आहेस तर तू 10 मिनिटाचं स्किट लिहिता येत नाही? अगं असं काय करतेस? मला नाही सुचणार. मला खायला दे, मला भूक लागलीय, मला दे खायला काहीतरी. मला खा. एका आठवड्याचं खात नाही मी सगळं. बाहेर जाऊन हॉटेलातलं जेवून ये जा. हे बघा, हे हे असं आहे, लग्न करणं म्हणजे हॉटेलात जाऊन खाण्यासारखं आहे. म्हणजे आपण जातो, आपल्याला हवी ती ऑर्डर देतो, पण बाजूच्या प्लेट मध्ये बघितलं की असं वाटतं आईला आपलं चुकलं, हेच बरं होतं जास्त. हे
मग विनोद गाणी घालावी. अरे तुझी पद्धत मला नको शिकूस रे. खायला लागतं विनोद नाही खाता येत. अन्न लागतं खायला. ली पण काही दर्जा बिर्जा काही. दर्जा घाल चुली. 3 वर्ष सांभाळतोस ना सीझन. काय मोठा दर्जा आहे तुझा. जाऊ दे आता स्किटच लिहितो. असं दणदणीत स्किट लिहितो ना. चांगलं लिहित. त्या अनुषंगाने तू काहीतरी वाजव. विनोदी वाजव काहीतरी. अशी किती गाणी वाजवणार आहेस तू. अशी की वाजवतोय. हे बघ विधवा व परित्यक्त स्त्रीची करुण कहाणी. कुणी इथं आहे का याची काही गरज. इथं आहे का याची गरज. विधवा व परित्यक्त स्त्रीची करुण कहाणी. अशी कशी करुण कहाणी. कारुण्याची झालर नकोय आपल्याला विनोदाला. विनोदी रे विनोदी. सतत विनोद. एवढा मोठा राक्षस निर्माण करून ठेवलाय त्याला सतत विनोद घालत राहा. त्याचं पोट भरत नाही. आता रोमिओ जुलियटच विनोदी लिहितो. अरे पण तुझ्या शेक्सपियरची ट्रॅजेडी होती ना. करतो मी त्याला विनोदी. रोमिओ जुलियट. दोघांचं फेसबुकवर भेटणं होतं. नंबर शेअर होतात. व्हॉट्सअप वर बोलू लागतात. भेटतात. त्यांचं अफेअर होतं. पण रामराव रोमिओचे वडील त्याला विरोध करतात. रामराव आहे विनोदी. हे विनोदी आहे. रामराव रोमिओचे वडील त्याला विरोध करतात कारण रामरावांनाच जुलियट आवडलेली असते. हा रामरावांनाच जुलियट आवडलेली असते. आणि मग जुलियट नंतर जुलियट संकर्षण बरोबर लग्न करते. विनोदी विनोदी. अरे 10 मिनिटाचं विनोदी असू दे नाही तर 2 तासाचं विनोदी असू दे. इतकं सोपं नाही येते. परमेश्वरा सांग रे बाबा यांना. नाही नाही जमणं अशक्य आहे या माणसाला विनोद. काय सांगू तुम्हाला. काय सांगू तुम्हाला. संजय सर किती कठीण काम आहे हे. विचार करून करून केसांना वळण आणलं पण पेनाला काही वळण नाही आलं माझं. वा वा वा. एका मोठ्या माणसाने म्हणून ठेवलेलं आहे लेखक शुड बी वेल सेड अँड द ऍक्टर शुड बी वेल पेड. वा वा वा. अतिशय सुंदर. खूपच सुंदर. मला हे स्किट बघताना असं वाटलं की अशी कुठेही विशाखा नाही. क्या बात. सुपर. म्हणजे फुबाई पूजा दर्शकांना मला सांगायला आवडेल की विशाखाची तब्येतच बरी नाही आहे पण तिची एनर्जी बघून असं वाटलं नाही की विशाखाला बरं वाटत नाही. क्या बात आहे विशाखा. खूप सुंदर यार. मला खूप आवडलं. आणि ऑफकोर्स आशू बोलेलच पण त्याआधी मला असं वाटतं बोथ ऑफ अस अग्री दॅट वी मस्ट हॅव अ ब्लास्ट. मला कॉन्सेप्टच प्रचंड आवडली आणि ताऱ्यांची आठवण करून दिली सुरुवातीला. त्याच्यामुळे प्रॉबब्ली ऍक्ट अजून सुद्धा सुंदर. सुरुवात सुंदर झाली. थँक्यू सो मच. लव यू गाईज. 11:30 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा दोघांसाठी सुद्धा. मंडळी आपल्या संसारामध्ये थोडीशी कुरबुर झाली की आपण नेहमी म्हणत असतो ए उचल रे बाबा. पण खरंच जो सगळ्या संसाराला उचलून येतो त्याचा संसार नक्की कसा चाललाय बघायचा आहे तुम्हाला. बघूयात मग आता यम आणि त्याची बायको यमीचा हा संसार. यम तो धोके बाजो वादा करके भूल जाते हो. रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे हम उठ जाएंगे तो आहे भरोगे. आहा यम तो धोके बाजो वादा करके भूल जाते हो. तुम्हाला सांगते मला वाटलं होतं एका यंग तडकदार खासदाराशी लग्न झालंय म्हणजे मलाही थोडस ग्लॅमर मिळेल. पण कसलं काय मंत्र्यांमध्ये कपात करायची म्हणून आमच्या यांना 2 मंत्रीपद दिली. एक म्हणजे आरोग्य मंत्र्याच आणि दुसरं यमाच. ते किती विरुद्ध आहेत ना ही दोन्ही पद. म्हणजे सकाळी आरोग्य मंत्री म्हणून बाहेर पडताना ऑफिसला दवा घेऊन जावं तसं 4-50 लोकांची आरोग्य बरोबर घेऊन जातात. आणि संध्याकाळी ऑफिस मधनं येताना भाजी घेऊन यावी तसं यम म्हणून परत येताना 5-50 लोकांचे जीव घेऊन येतात. तर या सगळ्यामध्ये मागच्या आठवड्यात माझा वाढदिवस होता ते हे विसरले. ठीक आहे मी त्याचा फार इश्यू केला नाही तेवढी मी समजूतदार आहे. पण
अहो यम म्हणून नेमणूक झाल्यावर सगळ्यात आधी यांनी माझ्या वडिलांचा जीव घेतला हो, त्यांची पुण्यतिथी विसरले हे मी अजिबात खपवून घेणार नाहीये. त्यांना येऊ दे घरी, आज ना मी बघणारच आहे त्यांच्याकडे. यम तो तेरे आशिक है सदियो पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने चाहे ना माने. आमच्या स्किटला हसायचा नाही तर एकाचा जीवच घेईन मी. यम्मी यम्मी ती यमी आहे यम्मी, माझ्या मुलांची मम्मी यम्मी. मी आलोय माझ्याशी बोल. आम्ही नाही जा. अरे बापरे, आज भरत यमीचा हिरमोड झालेला दिसतोय. हिरमोड नाही, मी तुमच्याशी काडी मोडत घेणार आहे. माझ्याशी काडी मोड आणि इतक्यात? अगं भारताची जनता सुद्धा 60 महिने विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतेय आणि तू इतक्यात काडी मोड घेतेस? ओ घरी आलायत ना आता जॉब वरून, यमाचं बेअरिंग सोडा. अगं मला स्वतःला जमत नाहीये ग यमी, बघ ना मी किती घाणेरडा दिसतोय याच्यामध्ये. हे यमी ऐक ना, मला ना सगळे अपमान करतात, माझ्याशी बोल ना ग माऊ प्लीज. ग बोलणे हा हे जे आहे ना तुमचं, माझ्याशी बोल ना ग माऊ, तुमचं मुळमुळीत हे तुम्हाला सगळं सूट होत नाहीये. नका करू हे सगळं. अगं मग मी काय करू, मला माहिती आहे मला सूट होत नाहीये. तुला माहितीये परवा मी खाली गेलो म्हणजे भूतला, तिथे एका घरी गेल्यानंतर मी हसायला पाहिजे ना. मला पाहून ते लोक हसले. मी त्यांना म्हणलं हसताय कशाला, त्यांना म्हणलं हसू नका, मी तुमच्या घरातल्या 2 जणांचे जीव घ्यायला आलोय. त्यांनी काय केलं, 2 डास मारले, मला म्हणाले हे घ्या 2 जीवन घरी जा. असा अपमान करतात ग यमी माझं सगळे. अहो मग एवढा अपमान सहन करून प्रामाणिकपणे काम करण्याची खास काय तुमची जात नाही? हा सिरियसली घेतला तर यमाचं कॅरेक्टर तुम्ही. परवा मी सांगते माझ्या पोटात दुखत होतं म्हणून यांना सांगितलं जरा औषध आणून द्या, तर मौती योग चूर्ण आणून दिलं या माणसाने मला. काय माझं ना संसार उद्ध्वस्त केला या माणसाने, म्हणजे कुठे म्हणून हाऊस माऊस नाही, कपडे लत्ते नाहीत, काही काही नाही, माझं चूक झाली यांच्याशी लग्न. यमी यमी असं नाराज नको हो बाबा, आज मी मुद्दाम तुझ्याकरता लवकर घरी आलोय. चल मी तुला आज बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. कुठे? इथे मोक्ष प्लाझाला बोरिवलीत. चल रेडा पण आणलाय, तो रेडी आहे. त्या रेड्यावर मी तुमच्या बरोबर येणार नाही. का ग यमी? हो 22,000 वर्ष जुना आहे तुमचा तो रेडा. हा तुमच्या आधी यम म्हणून जे मंत्री पदावर होते ना, तरी बसून बसून गुळगुळीत करून टाकलाय तो. हा बसलं तरी सरकायला होता त्याच्यावर, धरू कुठे त्याला. परवा मी यांना म्हटलं की विका तो रेडा आणि एक छान गुळगुळीत गाडी घ्या, तर काय म्हणाले मला, यामा घेऊ. यामाला दुसरं काय सुचणार, हो की नाही? खाली तो रेडा, वर हा अवतार, हे भिकार कपडे. हे यमी, यमाच्या कॉस्ट्यूमला काही म्हणायचं नाही. हा का का म्हणजे का म्हणायचं नाही का बाबा? तुमच्या आधी जे सगळ्या यम मंत्री पदावर येऊन गेले ना, त्या सगळ्यांनी हाच कॉस्ट्यूम वापरलाय. तो धुतलाय की नाही पण माझी शंका आहे. ऑल्टर करून करून वापरताय. हे यमी असं म्हणायचं नाही हा, अख्ख्या मंत्रिमंडळात हा एकमेव असा कॉस्ट्यूम आहे जो सगळ्या लोकांशी खरं बोलतो. आम्ही जे काम करताना तेच दिसतं काळ. वा हे बघा, तुमच्या कामाविषयी मला सांगू नका. काय करता जीव घेताना लोकांचा, हा काय करता दुसरं? अगं काय करू मग मी आता, जळी स्थळी काष्टी पाशानी मला माझं कामच दिसतं. काम तू अशी वागतेस माझ्याशी? म्हणून काय तुम्ही आमच्या पुलांची नाव सुद्धा मोक्ष आणि मुक्ती ठेवली आहे. परवा म्हणाले तिसरी जर मुलगी झाली ना तर तिचं नाव तिरडी ठेव, तिरडी. म्हणाला हा माणूस जरा माझा संसार उद्ध्वस्त झाला, मला कंटाळा आलाय. असं नको म्हणू यंटा, कंटाळा विंटाळा काही म्हणू नको. आपण एक काम करूया, इथे जवळ एक यात्रा आली तिथे मी तुला चल खेळ घेऊन दाखवतो. चल. कुठला खेळ? नाटकाचा? मौत का कुवा दाखवतो ना. परत ते का? हो तुम्ही खूप सिरियसली घेताय तुमचं प्रोफेशन, तुम्हाला जमत नाहीये ते. अगं यमी असे खेळ पाहायला गेलं म्हणजे सोपं पडतं, मला तिथे लोकांना मारायची गरज पडत नाही, ते स्वतः मारतात, मग घेऊन यायचं ना त्यांना. मला तुमचं काम सांगू नका, माहितीये लोकांना मारण्याची तुमची काम. संजय भाऊजी तुम्हाला सांगते, हो आमच्या स्वतःच्या लग्नातल्या वराडीतली 50 माणसं मारली यांनी अपघाताखाली. काय गरज होती हे करायची? काय गरज होती म्हणजे काय म्हणतेस यमे तू? 50 माणसं मरली म्हणूनच तर हनीमूनला 15 दिवसाची सुट्टी मिळाली ना आपल्याला, तो स्टॉप करून काढला होता मी. नंतर मला रजा मिळाली असती का तू सांग बरं यमी, तुझ्यासाठी मी सगळं करतो. बरं ठीक आहे ठीक आहे, आताही 2 दिवसाची रजा काढा आणि जरा तुमच्या पोरांकडे लक्ष द्या. काय केलं ग माझ्या लेकरांनी? काय केलं?
तुमच्या नावाने धमक्या देत फिरत खंडणी गोळा करत गुंडा झाली आहेत ती. परवा अहो त्यांचे स्कूलचे सर त्यांना ओरडले तर त्यांना म्हणाले जास्त बोलू नका सर, मला बाबाला सांगून तुम्हाला कायमचा उचलीन. असं म्हणाली माझी पोर, माझी पोर असं म्हणाली. थांब त्यांच्या बापालाच उचलतो. तुम्हीच आहात, तुम्हीच आहात ते. हसताय काय, हसताय काय, माझा ना संसार बरबाद झाला या माणसा बरोबर. नको असं म्हणू नये मी. काय केलं बरं मी आता? काय केलं, काय केलं म्हणजे हे प्रोफेसर ना तुम्ही खूप सिरियसली घेतले. हा काय मिळतं, काय मिळतं तुम्हाला सांगा हे सगळं करून. लोकांच्या शेवटी शिव्या शापच खाता ना यमी. शिव्या शाप खातो तर काय झालं ग? तुम्ही गप्प बसा. सांगते मेकअप किटी पार्टीला गेले होते, सगळ्या देवांच्या बायका आल्या होत्या बरं का, पण त्याचे टॉपिक काय तुला सांगते. आमच्या यांचा ना आज अभिषेक होणार आहे. दुसरी म्हणाली ते जाऊ दे ग, आमच्या यांचा ना आज सोन्याचं मुकुट मिळणार आहे. तिसरी म्हणाली आमच्या यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे. मी मेली काय बोलणार, जीर्णोद्धार कसला, यांचं साधं मंदिर पण नाही जगात. यमी कशाला हवंय ग तुला माझं मंदिर? कशाला हवंय सांग ना माझं मंदिर. या मंदिराच्या नावाने खाली भूतलावरती दंगली होतात, माझ्या नावाने होतात का? या देवांच्या नावाने खाली दंगली होतात, माझ्या नावाने होतात का? मला या श्रद्धा अंधश्रद्धामध्ये ना पडायचंच नाहीये यमी, खरंच सांगतो तुला. आता मला सांग, जे लोक त्या देवांचे उत्सव करतात त्या उत्सवातही काळे धंदे होतातच ना, होत नाहीत का? माझे कपडे काळे असले म्हणून काय झालं? प्रामाणिकपणे माझं काम स्वच्छपणे करतो मी. आता स्वच्छ कपड्यातही काळे धंदे करणारे लोक आहेच आहेत. मग प्रत्येक जण स्वतःच्या कामामध्ये राम शोधतो, पण मी जेव्हा माझं काम करतो ना तेव्हा लोक म्हणतात राम नाम सत्य आहे, तेव्हा त्यांना पटत. मग आणि शेवटी काय, मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, ते माझ्या कामात मी प्रामाणिकपणे पटवून देतो. तुला उलट आनंद वाटायला हवा की माझा नवरा माझं काम प्रामाणिकपणे करतो. वाटत नसेल तर ठीक, मी माझा रेडिओवर बसून निघून जातो. एकटी कुठं चाललात? सॉरी तुम्हाला उगाच खूप बोलले. तू येणारच का माझ्यासोबत रेडिओवर बसून बाहेर फिरायला? चला जाऊया, नाही तर उशीर होईल. चल मग लवकर, एक मिनिट थांब. आता काय? अरे बापरे, नाही जाता येणार आपल्याला यमी बाहेर. आता काय झालं? इंद्राचं व्हॉट्सअप आलाय, अर्जंट एकाला उचलायची असाइनमेंट आहे. कोणाला? तुझ्या आईला. जोरदार टाळ्या वाजवा ना ते उचलतील. खूप मस्त झाला आहे, खूप क्यूट सब्जेक्ट होता की यमाची बायको आणि यमाच्याही घरचे प्रॉब्लेम्स, आणि मला खूप आवडला आहे. व्हेरी नाईस, क्यूट, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू दादा. खूप सुंदर गोष्ट, म्हणजे त्या गोष्टीतच एक गंमत होती ना, ही गोष्ट ऍक्च्युली कोणी विचार करू शकत नाही. यम आणि यमाची बायको यमी आणि त्या बिचारीचं मनोगत आहे. वा वा, खूप सुंदर. मेरी तरफ से आप लोगों को म्युझिकल सलामी. अकरा 22 गुण मिळालेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. काय हसून हसून भूक भीक लागली की नाही? नाही लागली थोडीशी, मला माहितीये. खाऊया ना मग, फाईट एकच फाईट, वातावरण टाईट. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम, छम्मा छम्मा बाजे रे तेरी पेंजनिया है, छम्मा छम्मा बाजे रे तेरी पेंजनिया. तेरे पास आऊ राजा, सास में समाऊ राजा, तेरे पास आऊ राजा, सास में समाऊ तेरी नींदे चुरा लो, छम्मा छम्मा बाजे रे मेरी पेंजनिया. गाण्यात फक्त राजा शब्द आला म्हणून कुठलंही गाणं वाजवतो माझे एंट्रीला तुम्ही आजकाल? अरे हे नाही चालणार, डोक्यावर पडल्यासारखे वागू नका. नाही नाही, ह्यांचा दोष नाहीये, ह्यांचं शिक्षणच झालेलं नाहीये. आणि जिथं जिथं शिक्षण नसतं तिथं डोक्याला ताप असतो. असाच आमच्या आयुष्यात सुद्धा डोक्याला ताप झालाय तुम्हाला सांगतो. आता आमच्या महाराणी काही शिकलेलं नसताना म्हणतात आम्हाला डॉक्टर करा, आम्हाला डॉक्टर करा, आम्हाला डॉक्टर करा. आता लहानपणी तिला एकच खेळ खेळता यायचा, डॉक्टर डॉक्टर. अरे म्हणलं खेळता येतं म्हणून कुणी डॉक्टर होतो का आयुष्यात? तरी मी तिला सांगत होतो हे बघ, डॉक्टर होण्यासाठी आपला भूगोल पक्का लागतो पहिल्यांदा. पण भूगोलात तू नापास होतीस, मग एक काम कर, सायन्स घेऊन 12वी करून घरी बस. तसं झालं, सायन्समुळे सगळी वाट लागली, डॉक्टर नाही होऊ शकली. आता काय करायचं? पण आता आम्ही महाराज झालो, आम्ही काही करू शकतो. म्हणून आम्ही ठरवलंय तिला डॉक्टरेट पदवी देऊन टाकायची.
त्या निमित्तानं का व्हायना ती डॉक्टर होईल आणि चार पेशंट टपसल, आपल्याला काय चार पैसे मिळतील. पण काय झालंय, आम्ही तिला डॉक्टर करणार म्हणल्यावर प्रधानजीला मिरच्या जमल्यात. कुठं गेलाय प्रधानजी, काय माहिती हा प्रधानजी? प्रधानजींचा इजे असो इजे असो. धन्यवाद धन्यवाद. असं साधारण तुम्ही मला म्हणायला पाहिजे होतं आले आले. हॅलो व्हॉट्सअप महाराज, हाऊ आर यू ऑफ द व्हॉट्सअप? काय तुमची भाषा, मी महाराज आहे, तुम्ही प्रधान आहात. महाराजाचा काहीतरी इन्स्पेक्टर ठेवायला पाहिजे का नाही? तुम्ही काय ठेवायला पाहिजे, काहीतरी इन्स्पेक्टर ठेवा, ही भाषा नाही चालणार तुमची. असं कसं, तुम्ही तर म्हणले होते राज्यात बदल घडवायचा आहे म्हणून. राज्यात बदल काही झाला नाही. तुम्ही म्हणले होते राज्याचं शान घाय करू. तुमची गाय गाय होता होता राज्याचं शान मात्र झालेलं आहे. अहो महाराज, तुम्ही काही राज्यात बदल करत नाही म्हणलं, आपल्या वागण्या बोलण्यात भाषेत काहीतरी बदल करावा. पण एवढा बदल, अहो हा बदल नाही चालणार महाराज. तुम्हाला सांगतो असंच होतं माझं लहानपणापासून. प्रामाणिकपणा नाही, इथं काही किंमतच राहिलेली नाही. एक हप्ते आले आमचे वडील, एक दिवस आले मला म्हणले, बाळा आयुष्यात नेहमी सत्य बोलायचं. माझा प्रामाणिकपणा जागा झाला. मी म्हणलं सत्यच बोलायचं आजपासून. संध्याकाळी गेलो पप्पांकडे आणि पप्पांना म्हणलं, पप्पा तुम्ही काय आला होते शेजारच्या आंटीवर लाईन मारता? ते तुमच्या आवाक्या बाहेरच आहे प्रकरण, आपण ट्राय मारलाय ना. म्हणजे असं मी म्हणलं. मग इतकं बडावलं इतकं बडावलं, दोन दिवस चड्डी घालायचा प्रॉब्लेम झाला होता पप्पांचा. आव माझा, अरे असं बोलल्यावर कुठला बाप सोडेल का? नशीब तुम्हाला जिवंत ठेवलं त्यांनी आतापर्यंत. ह्याला काय अर्थ आहे महाराज? या ठिकाणी जर प्रामाणिकपणाचं असंच फळ मिळणार असेल तर त्या ठिकाणी प्रामाणिक माणसं कशी जन्माला येतील? या ठिकाणी जर सत्य बोलणाऱ्या माणसाचं असंच होणार असेल तर त्या ठिकाणी सत्य माणसं कशी जन्माला येतील? अरे तुमच्या आईला तुमच्या या ठिकाणी त्या ठिकाणी आमची भाषण तुम्ही कशाला करताय? ज्या कामासाठी तुम्हाला बोलवलं ते काम करा. होय महाराज. आम्हाला सांगा राज्याचे हॉल हवाल कसे आहेत? हॉल हवाल? हा सगळे हॉल सध्या बुक आहेत, लग्नाचा सीजन आहे आणि हवाल दिन मी झालेलोय. पांचट विनोद करू नका. राज्याचे हॉल हवाल म्हणजे परिस्थिती कशी आहे? राज्याची परिस्थिती एकदम भन्नाट महाराज. तुमच्या कृपेमुळे एकदम व्यवस्थित चालू आहे. मी म्हणणारे वाहक सुद्धा शुद्ध शाकाहारी झालेले आहेत आणि गाढव सुद्धा राजकारणावरती आणि अर्थव्यवस्थेवरती बोलू लागलेले आहेत महाराज. अजून काय पाहिजे? अहो ह्यालाच म्हणतात बदल जो आम्ही घडवलेला आहे महाराज. पण तुम्ही म्हणले होते आजचे दिन आने वाले हे, ते काय माझ्या बाबतीत आले नाही बाबा. का? माझी अजून बायको तीच आहे म्हणजे तशीच आहे. तुम्ही आमची जाहिरात नीट बघितली नाही प्रधानजी. आम्ही काय म्हणलं होतं, आजचे दिन आने वाले हे, आणि खाली बारीक अक्षरात लिहिलं होतं मुंगीवानी अक्षरात, नियम आणि अटी लागू, कंडिशन अप्लाय. आता निर्णय आपला आपला आहे महाराज. निर्णय आपला आपला असला तरी तिने आपला निर्णय ठरवलेला आहे. ती म्हणती मला कुलगुरु करा, व्हाईस चॅन्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ द ढोकळे पिपाणी. तुमच्या बायकोला कुलगुरु व्हायचं? येस. अरे अंगणवाडीच्या इंटरव्ह्यू मध्ये दोन दोन वेळा नापास झालेली तुमची बायकोन डायरेक्ट विद्यापीठाचा कुलगुरु. काय येत तिला? काय येत तिला? काय येत? काय काय येत नाही म्हणून विचारा. शिवणकाम, विणकाम, रांगोळी तर अशी काढती, तीन तीन वेळा काढती. कस? एकदा कपाटातून काढती, मग डब्यातून काढती, आणि मग जमिनीवर काढती. अहो पण रांगोळ्या काढता येतात म्हणून काय कुणाला कुलगुरु करायचं का? शिक्षण काय आहे त्यांचं? शिक्षण काय आहे? बारावी पार्ट वन. बीकॉम पार्ट वन असतंय, बीएससी पार्ट वन असतंय, बारावी पार्ट वन कुठनं आणलं? त्याचं काय झालं महाराज, 6 महिने गेली ती बारावीला, नंतर मग कळा सुरू झाल्या आणि मग 9व्या महिन्यात आमचाच रिझल्ट आला. अच्छा घरचा अभ्यास. तरी शिक्षण प्रीमियर राहिलंय त्यांचं एवढं. अरे कुलगुरु करण्यासाठी एवढ्याशी पात्रता लागते का? ओ महाराज, तुमची बायको तिकडे 7वी नापास आहे, तिला तुम्ही डायरेक्ट डॉक्टर करणार. मग माझी बायको तर 12वी पार्ट वन आहे ना, तिला कुलगुरु करून टाका चला. हे बघा, तुमच्या बायकोचं आणि माझ्या बायकोचं कम्पेरिझन होऊच शकत नाही. माझ्या बायकोचं सामाजिक कार्य बघा किती मोठं असे. प्रत्येक रविवारी ती हजार हजार बायकांना घरी बोलावती आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम करती. हे काय सामाजिक कार्य? हे सामाजिक नुकसान आहे महाराज. हजारो बायका जमत्यात आणि एकमेकीकडे बघत्यात, काय गो बाया तुझं पाताळ, काय ग तू हे गळ्यातलं घातलंय, काय ग तू हे कानातलं घातलंय, आणि मग घरी यायचं वातावरण टाईट करायचं आणि मग सोन्याचे भाव वाढत्यात. हे काय सामाजिक कार्य आहे?
महाराज देऊन टाका माझ्या बायकोला कुलगुरुपद. पण शिक्षणाचा टिश्यू तुमच्या लक्षातच येत नाहीये. तुमचं शिक्षणाचा टिश्यू वेगळा आहे, माझा टिश्यू वेगळा आहे, तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. का बरं? माझं म्हणणं काय बघा, शिक्षण झालेलं नसताना सुद्धा किती मोठे मोठे लोक आपल्या या जगामध्ये घडलेले आहेत. आता जो कॅम्प्युटरवाला आपला बिल गेट्स, तो किती मोठा झाला? बिल गेट्स नाही हो, बिल गेटे. बिल गेट्स काय, बिल गेटे काय? शिक्षण लक्षात घ्या तुम्ही, त्यांचं टॅलेंट लक्षात घ्या. तो बिल गेटे कॉलेजच्या गेटे मधून बाहेर पडला बेटे आणि किती मोठा झाला, पुढे शिकला नाही. अरे आपला सचिन तेंडुलकर घ्या, काय खेळत पोरग, पण शिक्षणाची गरज आहे का त्याला? पोरग पोरग अहो, त्याला काय गरज होती शिक्षणाची? आता तो काय त्या शोएब अख्तरला आठवीच्या पुस्तकातला इतिहासाचा धडा शिकवणार आहे का? अहो त्यांनी भल्या भल्या गोलंदाजांना जे धडे शिकवायचे ते ऑलरेडी शिकून झालेले आहेत. आणि तो तुमचा बिल गेटे का गेटे, तो कम्प्युटर मधला तज्ञ होता. हो, आमचा सचिन तेंडुलकर क्रिकेट मधला तज्ञ होता. तुमच्या बायकोला काय येतंय? अहो त्याच्यासाठीच आम्ही त्यांना किती पदव्या दिलेल्या आत्तापर्यंत. होय, आणि म्हणूनच जवळच्या घरातल्या लोकांना पदव्या वाटत फिरायचे, पुरस्कार वाटत फिरायचे. अहो काही पात्रता आहे का त्यांची? आणि तिला तुम्ही डिलीट द्यायला निघाले, डॉक्टर ऑफ द लॅप्रोस्कॉपी. हे बघा, तिला लिटरेचरची लय आवड आहे प्रधानजी. महाराज, संतोषी मातेच्या व्रताचं पुस्तक आणि चांदोबा ह्याच्या पलीकडे सुद्धा लिटरेचर असतं. तुमच्या लक्षात येत नाही लिटरेचर म्हणजे साहित्याची किती आवड आहे आमच्या महाराजांना. किती साहित्य आहे आमच्या घरात. काय काय आहे घरात? टेबल आहे, खुर्ची आहे, चार बर्नरची शेगडी आहे, फावड आहे, कुदळ आहे, किती साहित्य जमा केलंय तिनं. हे काय साहित्य आहे का महाराज? तुम्हाला तर काहीच कळत नाही. आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं प्रधानजी, म्हणून सांगतो की आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. शिक्षण नसलेल्या माणसाला हिनवणं हे मुळातच आम्हाला मान्य नाहीये. पण मी कुठं म्हणतोय शिक्षण नसलेल्या माणसाला हिनवा म्हणून? आता तो आपला गरीब बिचारा शेतकरी, तो कुठं सुशिक्षित असतो? पण त्याच्या ज्ञानाच्या जोरावर तो अन्न धान्य पिकवतो की नाही? आता त्याला दिला का आपण कधी भारतरत्न? आ नाही, तुमचं म्हणणं हे बरोबर आहे, पण आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपली गाडी बंद पडती, हा, गाडी दुरुस्त करणारा मेकॅनिक असतो, शिकलेला आहे का? तरी सुद्धा आपली गाडी तो दुरुस्त करतो का नाही? मग पण म्हणून त्याची तुलना डॉक्टरशी करता येईल का? आता आपला तो मेकॅनिक बंद असलेली गाडी दुरुस्त करतो आणि डॉक्टर चालू असलेला माणूस दुरुस्त करतो. हे आहे शिक्षणाचं महत्व महाराज. अहो लाखो लोक तुमच्याकडे बघतायत, असं काय करताय? त्यांना एक सुशिक्षित माणूस पाहिजे. म्हणजे तुमचं काय म्हणणं? मी सुशिक्षित नाही. अरे मग कसा वाघ ना, कशाला त्या पदवी पुरस्कार वाटत फिरतो? हे बघा, आमचा निर्णय झालेला आहे, राणी साहेबांना आम्ही डॉक्टरेट पदवी देणार आहे. आता मला सांगा संत ज्ञानेश्वर, 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, किती शिकलेले होते ते? आता मला कळलं ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या लवकर समाधी का घेतली. अहो महाराज, तुम्ही म्हणताय ती ती लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात तज्ज्ञ होती, त्यांच्या क्षेत्रात त्यांचाच शब्द शेवटचा होता. इथं तुमच्या बायकोला तुमच्या समोर एक शब्द सुद्धा बोलता येत नाही. माझ्या समोर बोलत नाही, घरी येऊन बघा, तिचीच बडबड चालू असते, माझे फक्त मनाचे श्लोक. अहो मग हळदी कुकवाच्या कार्यक्रमाला भाषण ठेवू ना, त्यांचं पदवी कशाला द्यायला पाहिजे? अशाच लोकांना पदव्या पुरस्कार वाटत फिरायचं होय. मग कसं होणार देशाचं? अशी वशिलावर पदव्या पुरस्कार मिळायला लागले तर कशाला कोणी शिकल? कशाला रात्रभर जागल कोणी? मला सांगा, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गेल्यानंतर आपण त्यांना 30-30, 35-35 वर्षांनी भारतरत्न दिला, मग कसे तयार होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल? हा, कशाला कोणी देशाची सेवा करेल? अहो महाराज, न शिकणाऱ्या लोकांचंच उदाहरण नका मोठं करू. अहो लोकप्रिय सनी लिओन पण असती आणि स्मिता पाटील पण, पण आपण तरुण पिढी समोर कोणाचा आदर्श ठेवायचा हे आपल्याच हातात असतं. तेव्हा आता तुमच्याच हातात आहे, तुम्हीच ठरवा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटतंय प्रधानजी, पण काय ती राणी डोक्यावर पडलेली, तिला कळत नाही ना. ती म्हणती मला डॉक्टर करा, मला डॉक्टर करा, म्हणजे डॉक्टरेट पदवी देऊ त्या निमित्ताने का होईना डॉ लागल तिच्या नावाच्या पुढं, नाही का? तुम्हाला सांगतो, अशा लोकांना डॉक्टरेटची नाही डॉक्टरची गरज आहे. आणि ही लोक जर लवकर डॉक्टरकडे गेली नाही ना, तर आपल्याला अख्ख्या राज्यालाच आयुष्यूत न्यावं लागेल. अहो 7वी पास मंत्र्याला जर सलाम ठोकायचा असेल तर कशाला कोणी अभ्यास करेल, कशाला कोणी शिकल? जा जा जाऊन या, आहो जाऊन या. थांबा, काय करायचं ते करा एकदाच. झालं झालं झालं. हॅलो, हा हा, पोचतोच आहे पोचतोच आहे. येस येस, कमिंग नेस. ओके, आमच्या ढोकळे पिपानीच्या विद्यापीठाचं तिथं पदव्युत्तर समारंभ आहे, त्याची फीत उघडायला मलाच बोलवलंय. हा येतो मी. कुणाला बोलवत्यात, राजा कोण, प्रधान कोण, काय माहिती.
पण असू द्यात, प्रधानजीने आज काही सांगितलं त्याच्यामुळे एकच मारली फाईट, पण माझं वातावरण परत एकदा झालंय टाईट. हेमंत, हा मंच तुझा आहे, तू इथे बरीच बॅटिंग केलेली आहेस आणि बऱ्याच दिवसांनी इथं परत यायला मिळते, कसं वाटतं? नाही, खूप छान वाटतंय, कारण मी कायमच मिस करत असतो हा मंच, कारण इथली मजा वेगळी, इथली लोक सगळी आपली आहेत, हे सगळंच मी मिस करत होतो, पण आज इथे येऊन खूप आनंद झाला आणि तुझ्याबरोबर स्किट करायला मिळालं. आणि हा जो आम्ही सेगमेंट सुरू केला एकच फाईट वातावरण टाईट, हा तू बघत असशील, त्याच्यामध्ये आज तुला परफॉर्म करायला मिळालं, एक मुद्दा मांडता आला, कसं वाटतं? पदव्या आणि पुरस्कार कोणाला मिळतात, कसे दिले जातात, आपल्यालाही कळत नाही, त्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा अरविंदनी खूप सुंदर पद्धतीने लिहिला होता आणि ह्या फॉर्मॅटमधनच तो मांडायला पाहिजे होता, पण तो मांडला, मला खूप बरं वाटतंय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या अरविंदसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू. आणि तुम्ही परत या, आम्ही तुमची मनापासून वाट बघू. मंडळी, आता आपला मीटर डाऊन करण्यासाठी इथे येतो एक रिक्षावाला जो शोधतोय आपल्यासाठी गिराईक. बघत माझा त्याला कोण गिराईक भेटतंय. वाक्य साथ साथ के संग संग, वाक्य साथ साथ के संग संग, जो साथी चल करतोय ना, करतोय करतोय भाई, काय म्हातारे करताय, उतरू दे. हा वा, थँक्यू. हा मेल्या बाईचा हात पकडतो, मेल्या बाईचा हात पकडतो, आयला ही तर जिवंत आहे, मस्त टुनटुनीत आहे. ए, मला टुनटुन बिनटुन बोलू नको, तू कानाखाली आवाज काढीन. तू आपल्या कानाखाली आवाज काढणार? हे चल चल काढ बघू. आईला कोणता घोडा किंकाळला काना? घोडा ना मी किंकाळले, तूच बोलला ना कानाखाली आवाज काढ म्हणून. अच्छा अच्छा तसा होय, बर चल काढ. काय चाललंय काय तुझा म्हातारे? तूच बोलला ना काढा म्हणून. अरे पण आवाज नाही, पैसे काढ बोललो. तुला लाज वाटते? काय झालं? लाज वाटते? काय झालं? आज मला तुझ्या खिशातून पैसे काढायला सांगतोस, उद्या मला तुझ्या पायातन बूट काढायला सांगशील? अरे माझा नाही, तुझ्या खिशातून पैसे काढ. पैसे न देता चालली कुठे? चालली कुठे विचारणारा तू कोण रे? आतापर्यंत माझ्या नवऱ्याची कधी छाती नाही झाली विचारायची? आपली पण छाती नाही झाली बायको पुढे विचारायची. हे बघे, आता छातीचा प्रश्न नाही, प्रश्न पोटाचा आहे. कोणाचा? माझ्या पोटाचा आहे. पैसे दे, आपल्या हातावर पोट आहे. चल चल, तुझं पोटावर हात आहे. ए ते सगळं जाऊ दे, मला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे तुला पैसे द्यायचे. मी कुठे पैसे घेतले? तसा नाही रे, अरे तू रिक्षा केली ना. चिडू नको चिडू नको चिडू नको, रिक्षाच केली ना, चेष्टा तर केली नाही. अरे काय जोक मारते भाई, पैसे दे ना यार. कसले? अरे कसले म्हणजे तू रिक्षात बसली ना, आपल्या बसली ना रिक्षात? बसली, बसावंच लागलं. अरे उभा राहिला ती काय बस आहे? या किती फालतू जोक मारते बस. नको रे नको, या वयात उठ बस आता झेपत नाही रे मला. तू बस तू बस. बर मी बसतो. हे त्याच्या आईला तसा नाही रे. अरे तू आपल्या रिक्षात बसली ना आजी, त्याचे पैसे दे ना. आजी म्हणतोस आणि माझ्याकडे पैसे मागतोस? केवढ्या मोठ्यानं ब्रेक मारला हिने, ए आजी मारला का? नातवाने पैसे मागितले की आजी अशी थोबाड देते. तू डोका फिरवू नको आपला. हे बाप, आता मी अशी तोंड फिरून चालले होते तर तू मला थांबवलंस की नाही? हा, तुझ्या पाठीवर हात फिरवला तर तू रागावला की नाही? मग तोंड नाही हात नाही निधन डोके तरी फिरवू दे. चालय म्हातारी कंप्लीट येडी आहे रे. ते भाई जाऊ दे ना आपल्याला यार, तू पैसे दे ना, आपल्याकडे टाइम नाही. हो चल चल लगेच निघ, वेळ वाया घालवू नकोस. आणि माझे पैसे? टाइम इज मनी. हा, वेळ मिळाला की पैसे मिळतात. आणि एक काम कर, असा कडे कडे ने जा, हा, आणि जाताना हात बाहेर काढू नको. हा, आणि गेलास की व्हॉट्सअप कर. हा अजय, व्हॉट्सअप कर. या जायला काय सांगते तू? तू किती टाइमपास केला ना, तरी आपण पैसे घेतल्याशिवाय जाणार ना. मग हे पैसे तुझ्या हक्काचे पैसे वाटते तुला? घे ना. किती पैसे झाले? 32. हे घे. हे काय? 50 पैसे आहेत, 32 तुझे भाड्याचे, 18 ठेव. अरे का भिकारी वाटलो की काय?
तूच म्हणालास ना पैसे दे म्हणून. अरे पण म्हातारे 32 रुपये झाले. चिटिंग नाही करायचं. मगतपासन मला म्हणत होता पैसे दे पैसे दे, आता पैसे दिले तो म्हणतो रुपये दे. ए म्हातारे आपले पैसे दे. देत नाही जा. आजी रूठ कर अब कहा जाइए का, कहा जाइए का, हमने पाइए का. कसला बेसुरा गात ये, कशाला वाजवतो उगाच. कोणी सांगितलं गाणं टाकायला? अगं आपल्या स्किट मध्ये गाणं नसताना मला गाणं गायचं. गाणं गायचं नाही. बरं मग चल चल आपले पैसे दे. माझ्या पैसेच नाही. अरे पैसे नसताना तू रिक्षात बसली कशी? ऊन होत. ऊन मी म्हणत होते. मी ऊन म्हणत होते. अरे देवा गरगरायला लागलंय. थांब 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 पडू नको पडू नको. थांब 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 मी तुझ्यासाठी पाणी आणतो. पाणी पाणी नको पाणी नको. मग रेड बुल आण. बरं आणतो. अरे 32 रुपये नाही द्यायला आणि 80 रुपयाचा रेड बुल पिते. ए बग पैसे नसताना तू रिक्षात का बसली त्या सांग ना. अरे तेच सांगते ना. ऊन खूप होत. एका ठिकाणी सावली दिसली तिथे जाऊन बसले तर ती तुझी रिक्षा होती. तू मला विचारलंस की नाही आजी कुठे जायचंय? मी पत्ता सांगितला. अरे पण आजी तुला मी सोडला की नाही इथे? पण मी कुठे म्हंटल नाही म्हणून तू जबरदस्त घेऊन आला. नाही आजी होते तुझा आजी फालतू गिर आहे. एकदम पैसे देते काय ना एवढा जमवला मला किती फिरवलं. हजाराची नोट चालेल. आता म्हातारी म्हणाले पैसे नाही. हजार कुठून आणले? पिशवीतून. खायला दे. पण आजे माझ्याकडे सुट्टे नाही परत करायला. राव दे ना बे. तू भी क्या याद रखेगा किस आजी से पाला पड़ा था. आईला आजी काय डायलॉग मारते यार. हे काय हजाराची नोट पिक्चरची सीरी आहे. आजे तुला आता मी शेवटची लास्ट वॉर्निंग सांगतो. पैसे दे नाहीतर. नाहीतर काय करणार रे? काय करणार रे? खाशील खाशील मला? हा हा खाईन. नुसता खाणार नाही तर तुमचे सगळे पार्ट काढून काढून खाईन. खा खा. पण त्याआधी लेकीकडे जाते तू पुरोटी खाते झाड झुडूक होते मग खा. म्हातारी कम्प्लीट मिळणार आहे यार. मरो धंद्याचे खोटे होते. आईला रिक्षा सलामत तो भाडा पचास. चल चल बाय. पैसे नको. पैसे कसले पैसे? आजीकडून कुणी पैसे घेता का? चल चाने माझं बाळते. थांबतोस थोड्या वेळ. कशाला? जरा 10 ठिकाणी जाऊन येऊ. अरे गोडपाची देते. आता तुम्ही म्हणाल कशाला लेखनाला एवढं सतवलं. पण काय आहे आज आहे ना संडे. संडे घर छोटं पडतं ना. मुलगा माझा आणि सून. प्रायव्हसी पाहिजे म्हणून दर संडेला मला रविवारी बाहेर जायला सांगतात. म्हणजे संध्याकाळी परत घरी घेतात पण तेवढाच आपला टाइमपास करायचा म्हणून असं काय. आली आली दुसरी रिक्षा आली बहुतेक रिक्षा. आजी परत. खूप सुंदर सुदेश बाबा. मार्वलस एनर्जी. आणि सुप्रिया खूप गोड दिसते यार तू. वा 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 अशी आजी पाहिजे बाबा घरी आपल्या. खूप छान खूप छान मज्जा आली मला. आय रिली एन्जॉयड दॅट. गॉड ब्लेस. ताई सुदेश आणि सुप्रिया ताई खूप छान खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. वा 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 वा. 11 आणि दादा 11-22 गुण जोरदार ठरले झाले पाहिजेत. बघूयात कोण ठरलेले आहेत आजचे परफॉर्मर ऑफ द वीक. त्यासाठी दोनही परीक्षकांना मंचावरती बोलावूयात. परफॉर्मर ऑफ द वीक आहेत सुनील सर आणि शशिकांत. मला माहिती आहे सगळ्यांची मंगळवारी हीच अवस्था असते की नका ना बंद करू यार अजून थोडा वेळ चालू दे ना. कसं आहे आता वेळ झाली आहे ना. जाऊयात भेटूयात पुढच्या आठवड्यात. प्रॉमिस कुठे जाऊ नका. बघत राहा लॅक्मे फुबाई फुन नाही आहे. बाय बाय.